मी आणि माननीय अनिल भांगरे सर यांनी अनेक आमदार खासदारांविरुद्ध केस दाखल केल्या होत्या. सिल्लोडची ही केस महेश शंकरपल्ली आणि मी स्वतः दाखल केली होती. या सदर प्रकरणामध्ये असं आढळून आलं की अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये प्रतिज्ञापत्र भरताना अनेक तफावती ठेवल्या आहेत. या तफावतीचा अवलोकन केला असता त्यांनी जी शेतजमिनी विकत घेतल्यात त्या शेतजमिनीच्या किमतीपासून ते खरेदीच्या हे डेट्स खरेदी तारखा ते खरेदीच्या कॉस्ट याच्यात तफावत आहे. एवढंच नाही तर बिगर शेतकीय जमिनी त्यानंतर आपलं हे निवासी इमारती वाणिज्य इमारती ह्याच्या खरेदी किमती आणि खरेदीच्या तारखा यामध्ये मोठी तफावत आढळली. एवढंच नाही तर त्याच्या शैक्षणिक क्वालिफिकेशनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तफावत आढळली आहे. आणि 2004 साली त्यांनी असं नमूद केलं ते BA क्वालिफाईड आहे. 2009 मध्ये त्यांनी नमूद केलं की ते फक्त HSC आहेत. 2014 मध्ये नमूद केलं की ते BA आहेत आणि 2019 मध्ये नमूद केलं की ते BA ॲपियर्ड आहेत. म्हणजे त्यांनीच भरलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी अनेक तफावती त्याच्यात हे केल्या त्याच्यामध्ये एकंदर. ॲक्च्युली मेहरबान कोर्टात जो दावा दाखल झाला तो सन 2021 ला झाला. त्यानंतर मेहरबान कोर्टाने CRPC 202 अंतर्गत पोलिसांचा तपास लावला. पोलिसांचा तपास लावल्यानंतर पोलिसांनी 2 रिपोर्ट सबमिट केले. ते पण रिपोर्ट या मंत्र्यांनी दाबले होते. पोलिसांचे रिपोर्ट दाबले हे न्यायालयाला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मेहरबान न्यायालयाने परत रिइन्व्हेस्टिगेशनचे आदेश दिले. आणि रिइन्व्हेस्टिगेशनचा आदेश दिल्यानंतर जेव्हा 3रा रिपोर्ट सबमिट झाला तेव्हा न्यायालयाची खात्री पटली की ह्याच्यामध्ये मोठा फेक ॲफिडेव्हिट त्यांनी सादर केलेला आहे. न्यायालयाने लोकप्रतिनिधित्व कायदा कलम 125 अ उपरांत अंतर्गत त्यांना समन्स बजावलेलं आहे आणि त्यांच्यावरती समरी केस ट्रायल सुरू झालेली आहे. मेहरबान कोर्टाने आरोपी 2 जे आहेत त्यांना डिसमिस केलं आहे. मात्र आरोपी 1 म्हणजेच मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मेहरबान कोर्टाने समन्स जारी करून लोकप्रतिनिधित्व कायदा कलम 125 अ अंतर्गत चार्जेस फ्रेम केलेले आहेत.